तुला माहिती का रे? काय? एक दिवस नाही का माझ्या पप्पाला कामावरून यायला उशीर झाला. त्या दिवशी अमावस्या होती. पप्पा मसन वाट्याच्या रस्त्यावरून एकटेच पायी पायी चालू लागले आणि मधून मधून नाही का त्यांना घुंगराचा आवाज येऊ लागला. छू 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 मागून मागून चिल्लरचा झाडाचे पानं सुरू करू लागले आणि कोणीच नव्हते रस्त्यावर. सामसूम रस्ता होता. त्या दिवशी पप्पाला नाही का भुतणी दिसली आणि पप्पाला एका बाबांनी सांगितलं होतं तुम्ही वाघ मागं वळून पाहू नका. म्हणून पप्पाने ठरवलं होतं मागं वळून पाहायचं नाही. म्हणून पप्पा रस्त्याने चालले होते. त्यांना भयानक भीती वाटू लागली. चिल्लरचे आवाज अजून छुमछुम सगळ्याचे आवाज येऊ लागले. पप्पा फार घाबरले आणि त्या रात्री त्यांना यायला इतका उशीर झाला की विचारत नको. तुला कोणी सांगितलं? अरे काय नाही रे, त्या दिवशी नाही का आई शेजारच्या काकूला सांगू लागली. तेच मी ऐकलं. काय नाही सर, गप्पा मारला. शाळा सुटली तरी इथेच का? गप्पा मारला लागलोच सर. घरी कधी जायचंय? जातोच. चला निघा. अशा काही पण गप्पा नाही मारल्या पाहिजे. हो सर. हॅलो. हॅलो, कुठे आहेत तुम्ही? शाळेवरच होतो अजून. घरी कधी येणार आहेत? हां निघतोय मी आता इथून, थोडा उशीर झालाय. ठीक आहे, निघतोय मी थोड्या वेळात इथून. पप्पा मसून वाट्याच्या रस्त्यावरून एकटेच पायी पायी चालू लागले. सर,